महसुली तूट ही निर्माण होते. राज्याची महसुली उत्पन्न लक्षणीय वाढ करण्यात सरकार अयशस्वी ठरलं असं तिथं सांगितलं, परंतु अध्यक्ष महोदय ते साफ दादांत खोटं आहे. त्याच्यामध्ये वाढ करण्यामध्ये सरकार निश्चितपणे यशस्वी ठरलं. महसुलीमध्ये उत्पन्नात वाढ व्हावी याकरता आम्ही धोरणात्मक निर्णय घेत आहोत. सध्याच्या धोरणात आवश्यक त्या सुधारणा करीत आहोत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना अध्यक्ष महोदय आम्ही करतोच. अलीकडे अभय योजना आम्ही त्याच्याकरता राबवली. एका बाजूला या उपाययोजना आपण करीत असताना दुसऱ्या बाजूला कल्याणकारी राज्य म्हणून सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय विविध योजना आम्ही राबवतोय. नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देखील आम्ही देतोय. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय साहजिकच महसुली खर्चात वाढ होते. असं असलं तरी महसुली तूट ही निकषापेक्षा अधिक राहणार नाही याची देखील काळजी हे सरकार अध्यक्ष महोदय घेते. अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये राज्यकोषीय तूट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी असणं आवश्यक आहे. मी सभागृहाला सांगू इच्छितो की 23-24 सुधारित अंदाजपत्रकानुसार 2.89% म्हणजे 3% आत 1,11,956 कोटी रुपये ही आपली तूट आहे. 24-25 मध्ये ती आम्ही 2.32 वर आणली, म्हणजे 3% मागच्या वेळेस तरी 2.89 होती, आता 2.32 केली म्हणजे 99,288 आणली. आणि FRB अधिनियमाच्या तरतुदीच्या मर्यादेतच ही तूट आहे. अध्यक्ष महोदय त्याच्यात कर्ज झालंय सांगितलं जातं विरोधी पक्षाकडनं, परंतु अध्यक्ष महोदय वित्तीय आयोगाच्या निकषानुसार राज्यातील एकूण संचित दायित्व म्हणजे कर्ज राज्य स्थूल उत्पन्नाच्या 25% बंधनकारक आहे ठेवणं. 24-25 मध्ये हे संचित दायित्व 18.35 म्हणजे 7,82,991 कोटी होतं. आपल्याला 25% ठेवायची परवानगी आहे, तरी आम्ही 18.35 पर्यंत गेलेलो आहे. केंद्र शासनानं ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आतच हे कर्ज उभारणी करण्याचं आमची भूमिका आहे, हे पण मला सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.